एक राखाडी कोंबडा असतो जंगल, तो म्हणला तरी तुम्ही या जंगलामध्ये फिरलात ना, हा आवाज तुम्हाला आल्याशिवाय, तुम्हा जंगल बघल्याशिवाय मजाच येणार नाही. सकाळ सकाळ तुझा आवाज करतो आता. म्हणलं कुठलं बघ म्हणजे घर बंदूक बिर्याणी तीन स्टेप मध्ये बसला. अशा पद्धतीने हा रान कोंबडा आहे. आणि त्यानंतर म्हणलं तर पोपट असं बोलतो, म्हणजे अशा पद्धतीने पोपट बोलतो. किंवा कोंबडा म्हणलं तरी कोंबडी अशा पद्धतीने त्यांचा मोराचा म्हणलं तर किती आवाज येतो तुला? मला 200. अरे 200. आणि पक्षी येतात माझ्याकडे ओरिजिनल. होय, तुझ्यावर जायला पाहिजे जंगल. नक्कीच. माझ्याकडे चितळ येतात, हरिण येतात, किंवा सगळे प्राणी पक्षी माझ्याकडे येतात आवाज काढल्यावर. अच्छा. चितळ जरी ओरडलं ना अशा पद्धतीने ते ओरडत असत. किंवा मोर अशा पद्धतीने, किंवा कोकिळा आणि चिमणीच्या आवाजामध्ये घर बंदूक बिर्याणी म्हणलं तर असं अशा पद्धतीने ती म्हणेल. घर बंदूक जाऊन तुला भारी आवाज काढतो. चिमण्या घर बंदूक म्हणायला लागलं मग आवड होईल. तर सगळ्यांनी नक्कीच 7 एप्रिलला घर बंदूक बिर्याणी हा चित्रपट गृहात जाऊन बघावा. कारण ट्रेलर बघितला का? बघितला ना, खूप आवडतो. आवडतो. मी सरांचा आणि तुमचा सगळ्यांचा फॅन आहे. मी किती दिवसापासून तुम्हाला फॉलो करतो आणि प्रत्येक आवाजांबद्दल किंवा निसर्गाबद्दल माझा एकच मेसेज असतो की सर जसे निसर्गाबद्दल काम करतात तसे तुम्ही पण निसर्गाबद्दल आणि त्यांना जागरूक करण्यासाठी आपण हे काम करूयात. आणि चांगल्या पद्धतीने निसर्ग वाचवला तर नक्की आपलं जीवन सुदृढ राहील. हाच माझा मेसेज मी इथं दररोज देत असतो. प्रत्येक आवाज, मच्छर म्हणलं तरी आवाज असतो माझ्याकडं. अशा पद्धतीने लहान लहान मुलगा जेव्हा बोलेल ना असं बारे कलाकार आहे. अशा पद्धतीने त्यांच्या तुला आकाश काय आवड लागली? ही आवड कशी लागली तुला? घर बंदूक बिर्याणी 7 एप्रिलला थिएटर मध्ये बघ असं लहान मुलाच्या आवडचा. मी शेळ्या राखायचो गावाकडचा. मी गावरा नाही, म्हणजे हिंगोली माझं गाव. तर हिंगोलीमध्ये मी शेळ्या राखून आवाज काढून बोलवायचो. मी माझ्या शेळ्याला कधी मारायचो नाही, आवाज काढली की शेळी येते. मग माझ्याकडे व्हरायटी आहे त्यांच्या. आजारी पडली, सर्दी झाली की व्हरायटी चेंज. पिल्लू. आणि सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणजे म्हैस. म्हशीच्या पाठीवर बसून तिचं तिला राखायला न्यायचं ते काम माझं. कारण चिकलानी पाय भरायचे ना माझे. मग आयडिया काय करायची, तिच्यात बसायचं म्हणजे म्हशीला आवाज काढून बोलवायचो. म्हशी येणार त्याचा अर्थ काय पलीकडे जायचं. आणि रेड्याचा आवाज काढला की अजून जास्त येतात. बस म्हशी जास्त बोलतात पण रेडे कमी बोलतात. बस एवढंच. अशा पद्धतीने ह्या आवाजांची म्हणजे मी शिकत गेलो. आणि सरांचा संपर्क आता भरपूर दिवस झाले, 10 वर्षाच्या वरती गेलं. आम्ही कंटिन्यूअस सरांसोबत असतो. आता तुमच्याही सोबत आणि आपल्या चित्रपटाला सगळ्यांनी बघावं, तरुण पिढीने बघावं. आणि त्यातली जी एनर्जी आहे, डान्स मी कंटिन्यू बघत असतो. हा हा हेरो त्या पद्धतीने माझ्याही मनात तो डान्स मी करत असतो. मनातल्या मनात खूप चांगलं आहे. हे पक्ष्यांचे आवाज काढतो ना, स्वतःला मी इमॅजिन करतो की मी तो कोंबडा आहे, मी तो पक्षी आहे, मी ते आहे सगळं काय. म्हणून तेवढ्या चांगल्या पद्धतीने आवाज काढतो. खूप सदिच्छा तुला, भारी.
कलाकार तुला माहित होता का? नाही सर आता माहित झालं. तुम्ही इकडचे दोघं पण? नाही मी 100 किलोमीटर दूर राहतो. अच्छा, हिंगोली आणि तुझ्या अंतर आहे. पण बरं झालं दोघं जुळू झाले. नक्कीच मी पुढच्या वेळेस अजून या जंगलातले वाघांचे आवाज यांचे आवाज मी आपण जरा करू की बसून परत ऐकू. खरं आवाज काढतो एकदम भारी. थँक्यू. प्रत्येक चेन जरी असेल ना असे चेन तुला नाच लागला. साऊंड इफेक्ट म्हणून यांचा युज करू शकता मूवी मध्ये एडिटिंग साठी. छान छान. असा तो भारतध्वजचा आवाज येतो ना, तो लकी बर्ड म्हणतात किंवा खंड्या. म्हणजे ह्याच्यात बी ती स्टेप बनवू शकते घरबंदूक बिर्याणीची अशी. कारण जस्ट बनवली. छान मस्त मस्त. बरं तर थँक्यू. तुम्ही पाहिल्यास असाल आवाजांचा कलाकार म्हणजे किती 200 आवाज राईट. 200 पेक्षा जास्त आवाज काढता येते दादाला. आणि भाऊ इथलेच तुम्ही? इथलेच. ओके. अवेअरनेस साठी मी आहे. पक्षी प्राणी वाचवा आणि जंगल वाचवा याच्यासाठी मी काम करत असतो कंटिन्यू. खूप छान खूप छान खूप छान. आणि सर थँक्यू सो मच. एक फक्त आपल्या लोकांसाठी 7 एप्रिलला आपला चित्रपट येत आहे याच्याबद्दल सर सांगून द्या. 7 एप्रिलला घर बंदूक बिर्याणी हा चित्रपट येतो आहे. मला खूप मजा वाटेल. बिर्याणी फक्त खायचीच नसते, बघायची सुद्धा असते. बघितल्यावर जो स्वाद मिळतो, आनंद मिळतो, त्यांनी पोट भरतं. बघितल्यावर कसं पोट भरतं ते बघण्यासाठी नक्की थिएटरमध्ये या.